उद्या सकाळी 6 निघायचंय विशाल, तू नेहमीसारखा उशीर केलास तर मी आणि किशोर तुला सोडून दोघंच निघू, सारंग विशालला बजावून सांगत म्हणाला. हो रे बाबा, उद्या कसा लेट होईन मी, इतक्या दिवसांनी कुठेतरी बाहेर ट्रिप काढतोय आपण, ते पण इतकी ॲडव्हेंचर असलेली. काळजी नको करू भावा, मी 6 शार्प रेडी असेन, विशालने सारंगला आश्वासन दिले. ओके, चला तर मग भेटू उद्या, आधी किशोरला घेतो मग तुझ्या इथे येतो, चल बाय, गुड नाईट, हे सारंगने बोलून फोन ठेवला. हॉर्नच्या आवाजाने विशाल बॅग घेऊन बाहेर आला. 4 दिवसांसाठी जायचं असल्यामुळे थोडेफार कपडे आणि कॅमेरा एवढं सामान होतं त्यांच्याकडे. गाडीच्या डिक्कीत बॅग ठेवून तो मागच्या सीटवर बसला. सारंग ड्राइव्ह करणार होता, किशोर त्याच्या बाजूला बसून गाडीतील टेपवर FM सेट करत होता. चला आता सारंग शेठ, निघूया, विशाल सारंगला म्हणाला. अरे पण रिसॉर्टचा ॲड्रेस आहे ना तुझ्याकडे, कारण या रिसॉर्टला जायची आयडिया तुझीच होती, किशोर म्हणाला. हो रे, इथून उमरसपर्यंत जायचंय, तिथून एक कच्चा रस्ता जातो डावीकडे आणि मग तिथून एक हायवे लागतो, टोटल 300 किलोमीटर आहे, पण जागा मस्त आहे, म्हणजे आमच्या ऑफिसचे लोक गेले होते. पण तू बुकिंग केलंयस ना, सारंगने शंका काढली. अरे तिथं बुकिंग ऑनलाईन होत नाही, तिथे जाऊनच करावं लागतं, तुम्ही चिंता नका करू, सगळं नीट होईल, विशाल म्हणाला. चल देवाचं नाव घे आणि मार स्टार्टर, किशोर म्हणाला. गाडी स्टार्ट झाली, उमरसपर्यंत काहीही प्रॉब्लेम न येता ते आले. उमरस फाट्यावर ते चहासाठी थांबले आणि डावीकडे वळून ते कच्च्या रस्त्याला लागले. रस्ता जंगलातून जाणारा होता, त्यामुळे खूप खराब होता, अधूनमधून एखादी दुचाकी बैलगाडी पास व्हायची. आजूबाजूला गर्द झाडी होती, त्यामुळे मानवी वस्तीचा अवशेषही नव्हता. आता दुपारचे 11:30 झाले होते. पहिला अर्धा तास त्या रस्त्याविषयी कुणीच तक्रार केली नाही, पण जवळजवळ 7-8 किलोमीटर अंतर त्या रस्त्यावर प्रवास केल्यानंतर आता सारंग आणि किशोर दोघांच्याही चेहऱ्यावर वैताग स्पष्ट दिसू लागला होता. आणि याला कारण होतं विशालचा निष्काळजी स्वभाव, त्याचं हे नेहमीचं होतं, कधी कोणती प्लॅनिंग नाही, नीट माहिती करून घ्यायची नाही, फक्त याचं त्याचं ऐकून पाऊल पुढे टाकायचं. विशाल जवळपास 1 तास होत आलाय, कुठे आहे तुझा तो हायवे, किशोर वैतागून म्हणाला. अरे येईल, थांब जरा, मी पण पहिल्यांदाच येतोय, विशाल बाजू सांभाळत म्हणाला. अरे पण कधी, सारंग जरा रागावतच म्हणाला. आणि तेवढा सारंगने कसकन ब्रेक मारला. पुढे 3 रस्ते दिसत होते, एक कच्चा रस्ता, डावीकडे आणखी एक कच्चा रस्ता आणि उजवीकडे एक सपाट डांबरी रस्ता. बोल विशाल, कुठे घेऊ, सरळ लेफ्ट की राईट, सारंग म्हणाला. सरळचा रस्ता आणि डावीकडचा रस्ता मला नाही वाटत की बरोबर आहे, राईटचा जो डांबरी रस्ता आहे तो मला चांगला वाटतोय, हायवे त्याच बाजूला असेल, किशोर म्हणाला. आणि त्याला विशालने मान हलवून होकार दिला. किशोर हे घे, तू चालव थोडा वेळ, किशोरला सारंग म्हणाला. आणि दोघांनी सीट एक्सचेंज केली. किशोरने गाडी उजव्या रस्त्यावर घातली आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. तो रस्ता फार सुंदर होता, दोन्हीकडे गर्द झाडी, छोटासा रस्ता, वाहनही जास्त नव्हते, झाडी इतकी गर्द होती की सूर्यप्रकाश पण रस्त्यावर पडत नव्हता. जवळपास 1 तास होऊन गेला, रस्ता शांत असल्यामुळे सारंगला झोप लागली. विशाल हेडफोन लावून गाणी ऐकत मागील सीटवर बसलेला होता. किशोर गाडी चालवत होता, त्याने FM सेट करून रेडिओ लावायचा प्रयत्न केला, पण कुठलं स्टेशन लागलं नाही. शेवटी मग त्याने मोबाईल चेक केला तर कुठल्या सिमला नेटवर्क नव्हतं, तो तसाच गाडी दामटू लागला. सारंगला आता जाग आली होती. काय रे, कुठे पोचलोय,
मिळाला का हायवे? सारंगने किशोरला विचारलं. नाही, अजून पण बहुतेक जवळच असावा, किशोर म्हणाला. आणि काही क्षणात पुढे एक वाकडं वळण आलं. तसं त्यांनी ते वळण क्रॉस केलं, त्यांना समोर एक चारपदरी हायवे दिसला. मोठा असा डांबरी रस्ता, मध्ये दुभाजक आणि दोन्ही बाजूला मोकळी जमीन. हायवे सुरू होताना एक मोठी कमान होती, तिथे हायवे नंबर 13 असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. आणि खाली एक वाक्य होतं, वेलकम हॅव अ सेफ जर्नी. एक गोष्ट मात्र सरांगला खटकली, ती म्हणजे आता या हायवेला लागल्यावर सगळीकडे सूर्यप्रकाश होता आणि अचानक ते वळण क्रॉस केल्यावर वातावरण एकदम बदललं. काळे ढग डामटले, संपूर्ण हायवे ओला होता, जणू काही आत्ताच पाऊस पडून गेलाय. नोव्हेंबर महिन्यात पाऊस, पण ठीक आहे, हायवे तर सापडला, विशाल बोलला. चल जाऊ दे, पाऊस तर पाऊस, असं म्हणत किशोरने गाडी त्या हायवेला घातली. पूर्ण मोकळा रस्ता, लांब लांबपर्यंत एकही गाडी दिसत नव्हती, एकही माणूस दिसत नव्हता. गाडीचा स्पीड आता 140 किलोमीटर प्रतितास इतका होता. किशोरचे लक्ष त्याच्या बाजूच्या आरशात गेलं. त्याला आरशात मागून एक वयस्कर माणूस सायकलवरून येताना दिसला. सरळ रस्ता, कुठेही वळण नव्हतं. मग हा व्यक्ती एकदम कुठून आला? किशोरच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. किशोर गाडी चालवत होता आणि त्याचं बरोबर लक्ष आरशाकडे पण होतं. हळूहळू तो सायकलवाला म्हातारा यांच्या गाडीच्या जवळ येताना दिसू लागला. किशोरने आरशात बघितलं आणि मग स्पीड मीटरकडे बघितलं. गाडीचा स्पीड 180 किलोमीटर प्रतितास होता. पण तो म्हातारा सायकलवर असूनही यांच्या गाडीच्या मागून वेगाने यांच्याजवळ येत होता. किशोरला आता अंदाज आला होता की हे काही साधारण प्रकरण नाही. सारंगचा नुकताच डोळा लागलेला, मागं विशाल पण झोपला होता. सारंग लगेच उठ, लगेच. किशोरने सारंगला हलवून उठवलं. काय रे, काय झालं? सारंग डोळे चोळत उठला. हे बघ स्पीड मीटर. किशोरने सारंगला स्पीडोमीटरकडे बघायला सांगितलं. 180 किलोमीटर, सारंग बोलला. आणि ते मागे बघ. किशोरने मागून येणाऱ्या म्हाताऱ्याकडे बोट दाखवलं. सारंगने तिकडे बघितलं. ओ माय गॉड, अरे हा तर फक्त सायकलवर आहे, आणि तो इतक्या स्पीडने कसा काय चालवतोय सायकल? आता म्हातारा गाडीच्या खूप जवळ आलेला होता. 20 फूट एवढा जवळ असावा. म्हणता म्हणता तो गाडीच्या समांतर आला. त्याचे लक्ष रस्त्यावर समोर होते, पण किशोर त्याच्याकडे घाबरून बघत होता. अचानक म्हाताऱ्याने मान किशोरकडे वळवली आणि विकृतरित्या हसला आणि यांच्या गाडीला ओव्हरटेक करून सायकल पुढे दामटवत गेला. किशोर आणि सारंग ते सगळं बघत होते. त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. हळूहळू तो म्हातारा आणि त्याची सायकल लांब लांब जाताना दिसत होती. पुढे किशोरला या हायवेचे पहिले वळण दिसले. तो म्हातारा त्या वळणावर जाऊन थांबलेला त्यांना दिसला. त्याने मागे वळून बघितले आणि तो वळला आणि अचानक दिसेनासा झाला. किशोरने वळण जवळ येताच गाडी स्लो केली आणि वळणानुसार गाडी वळवली, पण पुढे रस्त्यावर तो म्हातारा दिसला नाही. किशोर काही न बोलता गाडी चालवत होता. त्याला साईड मिररमध्ये मागून काहीतरी येताना दिसलं. एक 35-40 वयोमानाचा माणूस सायकलने मागून त्यांच्या गाडीच्या दिशेने येताना त्यांना दिसला. त्याचे कपडे अगदी तसेच होते, पांढरा पायजामा, पांढरी गांधी टोपी, पायात कोल्हापुरी चप्पल. तो वेगाने येत होता. गाडीचा स्पीड 180 किलोमीटर होता, पण तरीही तो सायकलवरून त्यांच्या जवळजवळ येत होता. तो गाडीच्या समांतर होता. त्याने किशोरकडे मान वळवली आणि त्यानेही त्या म्हाताऱ्यासारखंच विकृत हास्य केलं. किशोरने त्याचा चेहरा बघितला. थोड्या वेळापूर्वीचा म्हातारा
तरुणपणात अगदी असाच दिसत असावा असं कुठंतरी त्याला वाटलं। तो माणूसही त्या म्हाताऱ्यासारखाच वेगाने पुढे जाऊन दिसेनासा झाला। सारंग, अरे हे काय चाललंय? किशोर म्हणाला। अरे मलाही काही कळेनासं झालंय, सारंग म्हणाला। तोपर्यंत विशाल उठला होता। त्याने गाडीच्या खिडकीतून बाहेर बघितलं आणि मागून एक सायकलवरून एक लहान मूल त्याला येताना दिसलं। त्याचे पाय सायकलच्या पायडलपर्यंत पोचतही नव्हते, पण तरीही सायकल पुढे जात होती। हे विचित्र दृश्य पाहून विशाल किंचाळला। सारंग आणि किशोरने मागे पाहिलं, ते पण चकित झाले। ते लहान मुलं पण तशीच वेगाने सायकल घेऊन यांच्या गाडीच्या समांतर आले आणि विकृत हास्य करून पुढे निघून गेले आणि कुठेतरी अचानक दिसेनासे झाले। सारंग, अरे हे काय होतं? हे काय बघितलं आता आपण? काय चाललंय? विशाल घाबरून गेला होता। किशोर आणि सारंगने त्याला शांत केलं। आता ढगाळ वातावरण अजून गळत होऊ लागलं होतं आणि पाऊस सुरू झाला होता। किशोर गाडी दामटवत होता। आता त्यांना भूकसुद्धा लागली होती। कुठे एखादं हॉटेल दिसलं तर थांबावं असं ठरलं। लांब पुढे एक टपरीसारखं काहीतरी त्यांना दिसलं। किशोर, ते बघ, हॉटेल दिसतंय, घे साईडला। किशोरनं गाडी त्या टपरीजवळ थांबवली। तिघेही गाडीतून उतरले। सारंग हॉटेलच्या दारातून डोकावत म्हणाला, कोणी आहे का? हो या साहेब, एका लहान मुलाचा आवाज आला। सारंगने आवाजाच्या दिशेने बघितलं। एक म्हातारा होता। त्याची उंची जेमतेम 4 फूट असेल आणि आवाज लहान मुलाचा। काका, नाश्त्याला काय आहे? सारंगने विचारले। तुम्ही सांगितलं ते बनवून देतो, नॉनव्हेज आमच्या इथलं फेमस आहे, म्हातारा म्हणाला। बरं ठीक आहे, घेऊन या काय असेल ते, सारंग म्हणाला आणि हॉटेलच्या बाहेर आला। किशोर आणि विशाल शांतपणे उभे राहिले आणि ते सिगारेट ओढत होते। दोघांच्याही डोक्यात मगाशी घडलेला किस्सा येत होता। जे असेल ते आण असं म्हटलंय त्याला, सारंग म्हणाला। पटकन काहीतरी खाऊ आणि निघू, मला काही हा रोड बरोबर वाटत नाहीये। तेवढ्यात त्या म्हाताऱ्याचा आवाज आला, साहेब या, नाश्ता तयार आहे। तिघेही आतमध्ये गेले। सारंग जरा चपापला, कारण 15 मिनिटांपूर्वी जेव्हा तो हॉटेलच्या आतमध्ये आला होता तेव्हा हॉटेल संपूर्ण रिकामं होतं आणि आता इतके कस्टमर कुठून आले? आपल्यासमोर तर कोणी नाही आलं, ना बाहेर जाताना दिसलं, त्याने म्हाताऱ्याला विचारलं। काय हो काका, एवढी लोकं कुठून आली आता? आता तर 15 मिनिटांपूर्वी इथं फक्त तुम्ही एकटे होतात। नाही साहेब, तुमचं लक्ष नसेल, तो त्याच्या पातळ आवाजात बोलला। बाहेर आता पाऊस थोडा कमी झाला होता। सारंग, किशोर, विशाल ते तिघेही बसले। घडलेला प्रकार खरा होता की भास, असा प्रश्न त्या तिघांना पडलेला होता। तेवढ्यात तो म्हातारा एक मोठी डिश घेऊन आला। ती डिश एका मोठ्या पातेल्याने झाकलेली होती। तिघांना वाटलं कदाचित चिकन तंदुरी असेल। सारंगने ते पातेला बाजूला केलं आणि त्या तिघांच्या पायाखालची जमीनच सरकली। विशालच्या तोंडातून तर एक किंकाळीच बाहेर पडली। किशोर तर स्तब्ध झाला, कारण त्या प्लेटमध्ये एका माणसाचं मुंडकं होतं। अरे चला इथून लगेच, किशोर जोरात ओरडला। विशाल, सारंग आणि किशोर जीव मुठीत घेऊन हॉटेलच्या बाहेर पळत सुटले। मागून त्या बुटक्या म्हाताऱ्याचा विकृत गिधळण्याचा आवाज येत होता। तिघेही पटकन गाडीमध्ये बसले। किशोरने स्टार्टर मारला आणि गाडी सुसाट वेगात चालू करून तो रस्त्यावरून पळवू लागला। मागे बघायची कुणाची हिंमत नव्हती। जो काही प्रकार घडत होता ते त्या तिघांच्या बुद्धीच्या पलीकडचे होते। थोडं पुढे आल्यावर घाबरतच विशालने मागे त्या हॉटेलच्या दिशेने पाहिलं। तिथे आता मोकळे मैदान होते। अरे तिथे काहीच नाहीये,
विशाल त्या दोघांना सांगत होता. अरे काय चाललंय, कुठे आलोय आपण यार, आणि हा हायवे कुठला आहे? सारंग रळकुंडीला आला होता. किशोरची पण तीच हालत होती. अर्धा तास गाडी सुसाट वेगाने किशोर पळवत होता. भीतीने हातपाय थरथरत होते. थोडा जरी आवाज झाला तरी तिघे पण दचकून इकडे तिकडे बघायचे. आता पूर्णपणे अंधार पडला होता. आता कुठेही थांबायचं नाही हे ठरवून तो गाडी दामटवत होता. किशोरने गाडीचे हेडलाईट लावले. किती वाजले बघायला. त्यांनी हातातील घड्याळात पाहिलं, ते तर बंद पडलं होतं आणि त्यामध्ये 1 वाजला होता. सारंग किती वाजलेत? माझं घड्याळ बंद पडलंय, किशोर थरथरत बोलला. सारंगने घड्याळात पाहिलं. शिट, माझं घड्याळ पण बंद आहे, त्यात पण 1 वाजलाय. माझ्या ह्याच्यामध्ये पण 1 वाजलाय, विशाल रळकुंडीला येताच म्हणाला. काय चाललं हे देवा, वाजव यातून. सारंग देवाचा धावा करू लागला. आता पाऊस थोडा उघडला होता. पुढे एक छोटंसं वळण होतं, तिथे किशोरने गाडी स्लो केली आणि पुढे त्यांना एक कार रस्त्याच्या कडेला बंद पडलेली दिसली. आणि त्या गाडीच्या बाजूला एक माणूस उभा होता. त्याने हात दाखवून गाडी थांबवण्याचा इशारा केला, पण किशोर थांबला नाही. त्याला आता कुणावरच भरोसा राहिला नव्हता. थोडं पुढे गेल्यावर विशाल म्हणाला, अरे कदाचित हा पण आपल्यासारखाच संकटात सापडलेला असेल, त्याची मदत करायला पाहिजे. वेळासारखं नको बोलू विशाल, इथं कोणावर भरोसा नाही करू शकत, किशोर रागावत म्हणाला. किशा विशाल बरोबर म्हणतोय, कदाचित या माणसाला काहीतरी मदत पाहिजे असेल. बघ नॉर्मल माणूस वाटतोय, घे गाडी रिव्हर्स, आपण त्याला मदत करू. किशोरने ब्रेक मारला आणि रिव्हर्स गिअर टाकला. मागे येणारी गाडी बघून त्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. गाडी रिव्हर्समध्ये त्याच्या जवळ येताच तो सारंगच्या बाजूला येऊन म्हणाला, थँक यू सर, प्लीज हेल्प मी, माझी गाडी बंद पडलीये. या हायवेवर कित्येक तासापासून मी ड्रायव्हिंग करतोय, इथे एकही माणूस दिसत नाही. तुमची पहिली गाडी आहे जी मला या हायवेवर दिसली आहे, तो एका श्वासात बोलून गेला. किशोरला गाड्यांबद्दल खूप नॉलेज होतं. तो म्हणाला, थांबा मी बघतो, तुम्ही बोनेट उघडा, मी आलोच. किशोर गाडीतून उतरू लागला. उतरताना त्याने सारंगला हळूच आवाजात सांगितलं, तू ड्रायव्हिंगच्या सीटवर ये आणि गाडी बंद करू नकोस. विशाल चल माझ्याबरोबर. विशाल आणि किशोर त्या गाडीजवळ आले. तो माणूस आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. किशोरने बोनेट उघडलं. विशाल मोबाईलची टॉर्च लावत इंजिनवर मारू लागला. गाडीमधला फॉल्ट किशोरला सापडत नव्हता. साहेब जरा स्क्रू ड्रायव्हर असेल का, किशोरने त्या माणसाला विचारलं. हो डिक्कीत आहे, त्याने उत्तर दिले. जा रे घेऊन ये, किशोरने विशालला सांगितलं. विशाल गाडीच्या डिक्कीजवळ आला आणि त्याने डिक्की उघडली आणि डिक्कीतून स्क्रू ड्रायव्हर काढला आणि डिक्की तशीच उघडी ठेवून किशोरकडे यायला वळला. तेवढ्यात त्याच्या कानावर काही शब्द पडले. प्लीज डिक्की बंद करा ना, थंडी वाजतंय. त्याने मागे वळून डिक्कीकडे पाहिलं आणि त्याच्या अंगावर काटाच आला. त्या डिक्कीत एक बाई पांढऱ्या साडीत अंग चोरून बसली होती. विशालने तिच्याकडे बघताच ती भयंकर दात काढून हसू लागली. विशालचे हातपाय गार पडले. त्याच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली. किशोर जे समजायचं ते समजून गेला. तो पळत विशालकडे आला. कापणाऱ्या हाताने त्याने विशालचा हातात हात घेतला आणि पळत आपल्या गाडीकडे आला. सारंग गाडी काढ लवकर, सांगत होतो मूर्खांनो, किशोर खेकसत म्हणाला. विशाल आणि किशोर मागच्या सीटवर बसले. सारंग गाडी पळवत होता. आपण आता ट्रॅप झालोय, इथून आता सुटका नाही दिसत, विशाल थरथरत बोलत होता. किशोरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. देवा वाचव रे या सगळ्यातून,
हे बोलून त्यांनी पुढे पाहिलं आणि त्या तिघांच्या अंगावर काटा झाला. पुढे थोड्या अंतरावर तीच कार आणि तोच माणूस हात दाखवत गाडी थांबवायला सांगत होता. पण सारंगने गाडी थांबवली नाही, गाडी त्याला क्रॉस झाली. तिघांनी सुटकेचा निश्वास टाकला, पण पुढच्याच क्षणाला त्यांना अजून एक धक्का बसला. तो माणूस गाडीच्या मागे वेगाने पळत येत होता. ऐक रे मित्रा, लीप देणार आहे मला, असं काहीसं ओरडत तो गाडीच्या मागं पळत होता. हळूहळू त्यांच्यातलं आणि गाडीमधलं अंतर कमी कमी होऊ लागलं. गाडी 200 स्पीडने धावत होती. तो माणूस आता विशालच्या बाजूच्या खिडकीजवळ होता. थांबव रे गाडी, सोळत का रे पुढं, असं म्हणून तो हाताने गाडीवर जोरात मारत भयानक हसत होता. किशोर आणि विशाल भीतीने किंचाळत होते. सारंग पण थरथरत गाडी दामटवत होता. अरे मला नाही तर निदान माझ्या बायकोला तरी सोडा की पुढं, असं म्हणून आता त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तो खूप रागाने आता शिव्या देऊ लागला. काही क्षणातच त्याचा वेग कमी होऊ लागला. तो खूप मागे राहिला आणि दिसण्याचा होत गेला. तिघांच्या हृदयाची धडधड कमी होताच तेवढ्यात अचानक FM रेडिओ फुल व्हॅल्यूमध्ये एकदम चालू झाला. तिघेही एकदम दचकले, कानाच्या कांठळ्या बसल्या गेल्या. सारंगने लगेच आवाज कमी केला. FM एक बाई बातम्या देत होती. तिने प्रथम हवामानाचा अंदाज सांगितला आणि मग बातम्या देऊ लागली. आजची मुख्य आणि एकमेव बातमी, हायवे नंबर 13 झालेल्या एका विचित्र अपघातात 3 तरुण जागीच ठार. तरुणांची नावे पुढील प्रमाणे: विशाल राजे, किशोर प्रधान आणि सारंग जाधव. हे शब्द कानावर पडताच तिघांच्याही अंगावर सरकण काटाच आला. सारंगने रेडिओ बंद करायला बटन दाबले, पण रेडिओ चालूच होता. ती बाई बातम्या सांगतच होती आणि अचानक ती बातम्या देणारी बाई विकृतरित्या हसू लागली आणि तिच्या आवाजात चमत्कारिक बदल झाला. कुठेही पळा, तुम्ही आज मरणार, ती रागाने बोलत होती. आता मात्र सारंगने डाव्या हाताने सगळी ताकद लावून रेडिओ ओढून बाहेर काढला आणि खिडकीतून बाहेर फेकून दिला. या हायवेवरून आता आपण जिवंत जाऊ असं तिघांनाही वाटत नव्हतं. आणि समोर त्यांना एक आशेचा किरण दिसला. पुढे पोलीस चेकनाका दिसत होता. बाजूला एक टेंट होता, तिथे एक पोलीस इन्स्पेक्टर उभा होता. तो रस्त्याच्या मधोमध उभा राहून गाडी थांबवण्याचा इशारा करत होता. थांबू नको गाडी सारंग, किशोर म्हणाला. अरे हा पोलीस दिसतोय, याला थांबावीच लागेल, सारंग म्हणाला. त्यावर विशाल म्हणाला. ओके थांबव, पण इंजिन मात्र चालू ठेव, किशोर म्हणाला. सारंगने गाडी हळू केली. तो पोलीस 5 फूट वर होता. काय रे इतक्या रात्री काय करताय इथे, तुम्हाला माहीत नाही का या रोडबद्दल, इथं संध्याकाळनंतर येण्यावर बंदी आहे. त्याचं हे वाक्य ऐकून तिघांची खात्री पटली की हा मनुष्य आहे, पिशाच नाही. का साहेब, सारंगने विचारलं. अरे बाबा इथं लय विचित्र गोष्टी घडल्यात लोकांबरोबर. साहेब आम्ही कसे आलोय ते आमचं आम्हाला माहिती. का काय झालं, पोलिसांनी विचारलं. नका विचारू साहेब, जाऊ द्या आम्हाला, विशाल म्हणाला. बरं लायसन आणि गाडीचे पेपर दाखवा आणि तुम्ही दोघांनी ID दाखवा. सारंगने त्याची लायसनची प्रत पोलिसांच्या हातात दिली. त्याने ते बघून सारंगला परत दिले. ठीक आहे, जाऊ शकता तुम्ही, पोलीस म्हणाला आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या त्याच्या लाकडी खुर्चीवर जाऊन बसला. पोलिसांचे हे शब्द ऐकून तिघांचा विश्वास बसला की हा माणूसच आहे, कोणते पिशाच नाही. कारण जर पिशाच असता तर याने इतक्या सहजासहजी जा म्हणून सांगितलं नसतं. इथून निघायला आता हा माणूसच मदत करू शकेल, सारंग म्हणाला. साहेब आम्हाला इथून निघायचंय, किशोर गाडीतून उतरला
आणि त्या हवालदारासमोर उभा राहून बोलू लागला, पण हवालदार तंबाखू मळण्यात व्यस्त होता. साहेब, मी तुमच्याशी बोलतोय, किशोर थोड्या मोठ्यानेच बोलला. आणि इतक्या तो हवालदार अचानक रडायला लागला. ढसा ढसा रडणाऱ्या हवालदाराकडे बघून किशोर म्हणाला, साहेब का रडताय तुम्ही? अरे मला पण सुटका हवी आहे इथून, हवालदार रडत रडत म्हणाला. म्हणजे? किशोरला काही समजलं नाही. ही अर्धवट कापलेली मान घेऊन गेले कित्येक वर्षे मी इथेच फिरतोय. त्याने आपली अर्धवट कापलेली मान किशोरला दाखवली आणि ती परत धडावर ठेवली. एकतर मला बी घेऊन चला, नाहीतर तुम्ही इथे थांबा, असं म्हणून तो रळता रळता एकदम खिदळून हसू लागला. किशोरचे पाय लटालट कापत होते, पण विशालने हिंमत दाखवून त्याला पटकत ओढत आणून गाडीत बसवलं. सारंग गाडी काढ, घात झालाय, विशाल ओरडला. सारंगने गिअर टाकला आणि गाडी पुढे घेतली. तो पोलीस गाडीच्या मागे बंपरला लटकला होता. त्याचे शब्द कानावर पडत होते. मला पण घेऊन चला पोरांनो, नाहीतर तुम्ही तरी थांबा सोबतीला. आता तिकाने ठरवलं होतं, काही झालं तरी गाडी थांबायची नाही. कंटिन्यू 2 तास झाले होते. आता पाऊस एकदम कोसळू लागला. सारंगने पेट्रोलच्या काट्याकडे पाहिलं. पेट्रोलची टाकी फुल भरलेलीच दिसत होती. आणि दुसरं म्हणजे स्पीडोमीटरवर किमीचा काटाही तोच होता जो हायवेला लागायच्या आधी सारंगने बघितला होता. आता मात्र पावसाचं रूपांतर वादळात झालं होतं. भयंकर पावसाला आता जोरदार वाऱ्याची साथ मिळाली होती. तिघेही शांत होऊन पुढच्या संकटाची वाट बघत असल्यासारखे बसले होते. अरे हे तर हॉटेल तेच आहे ना जिथं आपण जेवायला थांबलो होतो. सारंगचा आवाज ऐकून किशोरने खिडकीतून बाहेर बघितलं. हो रे, पण ते बाहेर लोक कोण आहेत? विशाल म्हणाला. त्या लोकांमध्ये आता सगळे सामील झाले होते. तो सायकलवाला म्हातारा, तो हॉटेलवाला बुटका म्हातारा, तो कारवाला माणूस आणि आता तो हवालदार आणि बाकी 15 ते 20 पांढऱ्या कपड्यात रडणाऱ्या किंचळणाऱ्या बायका. ते सर्वजण लांबून येणाऱ्या त्याच्या गाडीकडे पाहत होते. जशी गाडी जवळ आली तसे ते सगळे विक्षिप्तपणे किंचाळू लागले, हसू लागले. सारंगने तो एरिया क्रॉस केला आणि साईड मिररमधून मागे पाहिलं तर तिथे पुन्हा काहीच नव्हतं. आणि क्षणभरातच ते सगळे पिशाचं गाडीच्या मागे पळताना दिसू लागली. त्या रडणाऱ्या किंचाळणाऱ्या बायका गाडीच्या डबावर चढल्या. गाडीच्या खिडकीच्या काचा आपोआप फुटल्या. ते पिशाचे विशाल आणि किशोरला बाहेर ओढून काढायचा प्रयत्न करू लागली. एकदम त्यांचा जोर वाढला. सारंग अंग वाचून गाडी पळवत होता. एक क्षण तिघांनाही वाटलं की आता मृत्यू अटळ आहे. आणि अचानक त्या गाडीवर चढलेल्या बायका एक एक करून गाडीच्या बाजूला फेकल्या गेल्या. मागून येणाऱ्या पिशाचा वेग कमी होत होता. आता गाडीत आणि त्यांच्यात खूप अंतर वाढलं होतं. गाडी एकदम वेगाने पळू लागली. पुढे एक मोठं वळण दिसत होतं. त्या वळणावर आल्यावर पुढे गर्द झाडी चालू झाली. रस्ता एकदा निमुळता झाला. इतका वेळ त्या हायवेवर एकही झाड दिसला नव्हतं. आणि काही वेळातच समोर उगवता सूर्य दिसू लागला. त्या हायवेची हद्द संपली होती. तिघांनी मागे वळून पाहिलं, पण मागे घनदाट जंगल दिसत होतं. तिथे हायवेचा कुठेच लवशेच दिसत नव्हता. किशोरने घड्याळाकडे पाहिलं तर पहाटेचे 6:30 वाजलेले दिसत होते. मोबाईलला रेंज आली होती. आता तो निमुळता रस्ता एका हायवेकडे जात होता. समोर आता त्यांना एक मोठा हायवे दिसत होता. गाड्यांची आवक चालू असलेला हायवे पाहून तिघांनी गाडी बाजूला घेतली. तिघेही रडू लागले, पण ते अश्रू आनंदाचे होते. मृत्यूला शह देऊन ते वाचले होते. एका भयंकर हॉर्नच्या आवाजाने किशोरला जाग आली. शेजारी विशाल पण झोपला होता आणि त्याच्या बाजूला सारंग. ते तिघे हायवेच्या कडेला असलेल्या
एका डबरीच्या बाजूला असलेल्या एका बाकड्यावर बसून होते। कदाचित इतक्या मोठ्या प्रवासामुळे बसल्या बसल्या त्यांना झोप लागली असावी, पावसाच्या थेंबांनी त्याला जाग आली असावी। सारंग उठ रे, विशाल उठ, जा दोघं चहा सांगून या टपरीवाल्याला, मी जरा पेपर घेऊन येतो। दोन दिवसात कुठं काय घडलं काहीच कळलं नाही। मावशी पेपर द्या एक। किशोरनं त्या पेपर स्टॉलवाल्या म्हातारीला आवाज दिला, पण तिने लक्षच दिले नाही। जाऊ द्या, मीच घेतो, असं म्हणून किशोरचं पेपरकडे लक्ष गेलं आणि तो भीतीने घाबरून उठला। तीन तरुण कार अपघातात ठार अशी बातमी आणि खाली छापलेले तिघांचे फोटो होते। ही बातमी पाहून त्याचा विश्वासच बसला नाही। समोरून येणाऱ्या सारंगाने विशालला सत्याची जाणीव झाली होती। अरे पण त्या हायवेवरून सही सलामत बाहेर आलो होतो ना, मग हे कधी झालं? मला पण आठवत नाही, सारंग म्हणाला। इतक्यात विशालची नजर समोर उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीवर पडली। विशाल ओरडला, अरे ठीक आहे, आपण अपघातात मेलोय, असं असेल तर मग आपली गाडी सही सलामत कशी काय आहे? एक ओरखडा पण नाहीये। किशोर सारंग पण सहमत होते। मग ती बातमी? तेवढ्या त्या पेपरवाल्या म्हातारीने किशोरकडे बघून विकृत हास्य केलं आणि ती म्हणाली, हायवे 13 अजून संपला नाहीये बाळांनो। किशोरने घड्याळाकडे पाहिलं, त्यात 1 वाजला होता। मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत।